विवाह म्हटलं की दोन कुटुंबातील मिलन सोहळा असा समजला जातो. या सोहळ्यात परंपरेनुसार ढोल ताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला जातो. शिवाय आनंदाचे सर्व काही पारंपरिक प्रथा पूर्ण केल्या जातात. मात्र गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पांजरा येथील शिवणकर व निशाने यांच्या कुटुंबातील मनोमिलनाचा आयोजित असलेला विवाह सोहळा आदर्श ठरलाय. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यातून वधूवर कुटुंबाने समाजाला सामाजिकता जोपासण्याचा संदेश दिलाय. पांझरा येथील रामचंद्र निशाने यांचा मुलगा प्रदीपचे लग्न, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बेलाटी येथील रमेश शिवणकर यांची मुलगी कांचन सोबत जुळले. जुन्या परंपरेला मुळीत काढत वधूची वरात पांझरा या गावी पोहोचली. पांझरा येथे आगळा वेगळा आदर्श विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळ्यानिमित्त रक्तदान व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर विधवा महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे दिव्यांगांना व्हीलचेअर व स्पर्धा परीक्षांना समोर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली. हा विवाह सोहळा मुंडीकोटा परिसरासाठी आदर्श ठरलाय. या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याला प्रहार संघटनेचे संस्थापक व आमदार बच्चू कडू, अंदानी पॉवर प्लांटचे नितीन शिरोडकर, अनिल भुसारी जिल्हा अध्यक्ष मराठा सेवा संघ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्हे तेव्हा आम्ही पाहतो महाप्रसाद करत असतो आणि त्या ठिकाणी बाजूला असणाऱ्या तिला दोन पाय नाही, हात नाही, डोळे नाही, तिच्यासाठी सुद्धा एक खडकू सुद्धा एक रुपया सुद्धा द्यायची आमची ताकद नसते. आमची माणूस विचारांना मोठा पाहिजे, पैशांना मोठा होऊन चालत नाही. प्रदीपच्या घरी किती संपत्ती आहे याच्यापेक्षा प्रदीपच्या डोक्यात कोणता विचार हा महत्वाचा आहे. छत्रपतीच्या डोक्यात आम्ही पाहतो घर किल्ले ताब्यात घेणार होता, तर या देशाचा या आमच्या महाराष्ट्राचा नव्हे तर माझा प्रत्येक शेतकरी हा सुखी आला पाहिजे हे छत्रपतीच्या डोक्यात होतं. म्हणून 350 वर्ष सुद्धा आम्ही छत्रपतीचं नाव घेतो. आणि प्रदीपनं जो विचार केला का आजच्या विवाह भगिनी असतात आमचे अपंग बांधव असत, मी सुद्धा माझंच लग्न इथून 10-15 वर्ष अगोदर 80 अपंगांना सायकल देऊन पूर्ण केलं होतं. घोड्यावर बसलो होतो, तुमच्याकडे घोड्यावर बसलो ना, घोडं 200 किलोच, अन्नावर 30 किलोच, पुढे माकड बांधलेलं दिसत. कमसे कम त्या घोड्या इतकं तरी चांगलं पाहिजे आणि आम्ही ठरवलं पाहिजे का आमच्या आनंदात दुसऱ्यांचा आनंद कसा होईल, माझ्या सुखामध्ये दुसऱ्याला सुख कसं पाहता येईल, आणि ते ठरण्याचं काम खरं आपण या लग्नाच्या निमित्तानं आपण केलं. म्हणून 350-400 किलोमीटर दूर करून माझ्याकडे अत्यंत महत्वाचे कार्यक्रम सोडून फक्त प्रदीपच्या लग्नासाठी नाही तर प्रदीपना लग्नाच्या निमित्तानं घेतलेला जो उपक्रम आहे त्याला सलाम करण्यासाठी मुद्दा मारण्यासाठी आपण सर्वांनी सुद्धा आपली दुःख प्रत्येकाच्या घरी असतं, इतर बसणाऱ्याच्या अर्ध्याधिक लोकांचे आहे. तर उद्या 10,000 रुपये जर खर्च सांगितला डॉक्टरना पोटाचं ऑपरेशन करायचं तर 10 रुपये मागावं लागतं तेव्हा ते पैसे जमा होते. या परिवारातले आपण सर्वांनी जो खऱ्या अर्थानं पिकवतो, मेहनत करतं, कष्ट करतं, त्याच्याच मागे आम्ही पाहिजे दुःख अधिक देतो. आणि मग अशा दुःखी लोकांनी दुःखी लोकांच्या सोबत आपण सहकार्य केलं पाहिजे. मला वाटतं प्रदीपच्या लग्नाचा जेवढा आनंद तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला ज्या महिलेला चालता येत नाही तिला सायकल दिलं त्याचा आनंद अधिक जास्त अधिक जास्त. त्या मायनावरीच्या खऱ्या अर्थानं आज गोष्ट 4,000 ची आहे, 5,000 ची आहे, पण मग तिच्या जातीच्या लोकांना केले का ते पैसे जमा, तिच्या धर्मातल्या लोकांना हे पैसे जमा केले का, राजकारणी लोकांना जे मत मागायला येतं त्यांना जरी हा डोक्यात काही विचार आला का तर बिलकुल नाही आला. कारण त्यांना माहित आहे का सायकल देऊन मत भेटत नाही, पैसे वाटून मत भेटते, जात सांगून मत भेटते, धर्म सांगून मत भेटते. हिरवा मोठा का भगवा मोठा, निळा मोठा का अधिक पिवळा मोठा, हे जे राजकारणी लोकांना जे डोक्यात टाकलं ते लग्नाच्या निमित्तानं प्रदीपनं पार खोलून टाकलं. आम्हाला हे सांगायचं आहे का राजकारण करायचं असेल तर सेवेतूनच राजकारण करता आलं पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्नही राजकारण करता आलं पाहिजे हे प्रदीपनं ग्राहकानं त्या विवाहाच्या निमित्तानं सांगितलं. म्हणून सगळ्या तरुण मंडळीनं तुम्ही सुद्धा याच्यानंतर तुमचं लग्न व्हायचं असाल त्यांनी सुद्धा किमान एका अपंगाने जर सायकल दिली तर मित्र आम्ही सांगतोय या परिसरातील एकही अपंग बांधव बगर सायकल राहणार नाही. आणि रक्तदान सुद्धा केला, 20 बॉटल रक्तदान केलं. रक्तदान कन्यादान तर होतेच पण रक्तदान एका बॉटल मध्ये 6 लोक वाचतात. आतापर्यंत 3 20 झाल्या, वाटते 50 जर झाल्या तर 6 5 3 आम्ही 5 6
सहा म्हणजे 300 रुपयांचा जीव वाचवण्याचा कार्यक्रम. निवड खाण्यासाठी लग्न नाही आहे, कुठे दान करण्याकरिता आम्हाला साधी होती आहे हे पहिल्यांदा दाखवून दिलं. आणि म्हणजे या रक्तदानातून आता 300 लोकांचा जीव वाचणार आहे मित्र, म्हणून आपण सर्वांनी हा बोध घेतला पाहिजे. नाही तर आम्ही जेव्हा पुरते येतो आणि जेव्हा पुरते चालले जातो, जेवणाशिवाय दुसरं आम्ही पाहिजे लग्ना सापडत नाही. म्हणून रक्तदानासोबत नेत्रदान सुद्धा ठेवलं, म्हणून प्रदीपला लाख लाख शुभेच्छा देतो. असंच कार्य आपण चालू ठेवावं दोघींनी सुद्धा. राजेश कुमार तायवाडे, टीम आवाज मराठी, गोंदिया.